नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह राशीचं नोव्हेंबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्ट्या, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं नोव्हेंबर 2023 करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह राशीबद्दल. सर्वात पहिल्यांदा आपण तुमची मानसिकता आणि तुमचं शारीरिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी, जो की तुमच्या तृतीय सणामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 17 तारखेनंतर तो तुमच्या चतुर्थ सणामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे शनी, जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, आता तो मार्गी झालेला आहे. आणि तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे गुरु, जो की तुमच्या भाग्य सणांमध्ये भ्रमण करतोय, गुरु हा वक्री आहे. ते सर्वांचा विचार करायचा झाला तर साधारणतः गेल्या 10-15 दिवसापासून तुम्ही विचार केला, तुम्ही पाहिलं असेल की तुमच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि तुमच्यामधले करून एक एक गोष्ट करण्याची जी हिंमत आहे ती जबरदस्त दिसून येते आहे. आणि तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या महिन्याच्या जवळजवळ 20-22 तारखेपर्यंत जाणवणार आहे. तुमच्या राशीची जी गुरुकिल्ली आहे, सगळ्यात महत्वाची जी गोष्ट, महत्वाचा जो गुण आहे तो म्हणजे आत्मविश्वास. त्या आत्मविश्वासाच्या जोरावर बरीचशी कामं तुम्ही हातावेगळी करता. आणि तशाच प्रकारचा अनुभव गेल्या काही 10-15 दिवसात तुम्हाला आला असेल, या पुढच्याही साधारण 20 तारखेपर्यंत तुम्हाला ते येऊ शकेल. जरूर त्यामध्ये अशी कामं करा की जी तुम्हाला शक्य नाही, ती जी मला करण्यासंदर्भात थोडंसं प्रश्नचिन्ह मनात उभं राहत होतं, नक्की करा. कारण भाग्याचे साथ सुद्धा तुम्हाला निश्चित प्रकारे लागेल. तर बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहा. साधारणतः अशा प्रकारचे काही चांगले योग तुम्हाला तुमच्या राशीमध्ये तयार होतात, तर जरूर त्याचा लाभ घ्या. अर्थातच 21 तारखेनंतर थोडंसं तुम्ही आरामाकडे लक्ष द्या आणि थोडंसं घरात राहणं पसंत कराल. परंतु हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे तुमच्या माइंडसेटचा, तुमच्या मानसिकतेचा आणि शारीरिकतेचा, हा तुमच्यासाठी प्रभावशाली राहील आणि उपयुक्त सुद्धा राहील. काहीही काळजी करू नका. कारण षष्ठेश जो शनी जो साधारण गेल्या 3-4 महिन्यापासून वक्री होता, तर 3-4 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल आरोग्याच्या संदर्भातले काही दीर्घकामी जे आजार आहेत किंवा त्या संदर्भातले काही त्रास तुम्ही अनुभवलेले असेल. परंतु आता जसं की शनी हा मार्गस्थ झालेला आहे, तर त्यामध्ये सुद्धा तुमचा राशीचा स्वामी आहे, त्यामुळे बऱ्याच प्रमाणात गोष्टी हा पूर्णपणे एक वेगळाच अनुभव तुम्ही स्वतःबद्दल घ्याल, मानसिक आणि शारीरिक स्तरावर. तर एकंदरीत मानसिक आणि शारीरिक स्तर तुमचा या महिन्यामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचा दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या आर्थिक स्तराबद्दल. तर साधारणतः तुमच्या राशीचे धनेश, पंचमेश, अष्टमेश आणि लाभेश हे जे बुध गुरु आहे, तर बुध गुरुबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः तुमच्या राशी जो बुध आहे, हा बुध तुमच्या राशीच्या तृतीय सणामध्ये भ्रमण करतोय, 7 तारखेनंतर चतुर्थात येईल आणि 27 तारखेनंतर तो तुमच्या पंचमात येईल. त्याचप्रमाणे जो गुरु आहे, हा गुरु तुमच्या भाग्य सणामध्ये भ्रमण करतो आहे. तर एकंदरीत आर्थिक संदर्भात काळजी करू नका. आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन तुम्हाला येणार नाहीत. गेल्या महिन्यामध्ये तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा झालेले असतील, या महिन्यातसुद्धा तुम्हाला काही चांगले लाभ होतील, किंवा आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे स्ट्रेस, टेन्शन, प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो गुरु तुमच्या भाग्य सणामध्ये भ्रमण करतो आहे, तो तुम्हाला भाग्यशाली बनवेल किंवा भाग्यकारक बनवेल आणि बऱ्याच वेळा तुम्हाला नशिबाची साथ या ठिकाणी उत्तम प्रकारे लाभेल. आणि महत्त्वाचं म्हणजे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन हा जो गुरु तुमच्या भाग्य सणामध्ये भ्रमण करतो आहे, हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील. वक्री जरी असला तरी त्याचा प्रभाव मात्र तुमच्या व्यक्तिमत्त्वावरती, विचारांवरती आणि एकंदरीत आजूबाजूच्या परिस्थितीवरती निश्चित दिसून येईल. तर ह्या गुरुचे पंचम दृष्टी तुमच्या राशीवरती आहे, सप्तम दृष्टी तुमच्या तृतीयावर आहे आणि नवम दृष्टी तुमच्या भाग्य सणावर आहे. तर गुरुचं जे भ्रमण आहे हे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. त्याचप्रमाणे आर्थिक स्थैर्याबद्दल अजिबात काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं राहील, तर साधारण तुमच्या राशीचा जो चतुर्देश आहे मंगळ, हा मंगळ खरं तर तुमच्या राशीकरता अतिशय महत्त्वपूर्ण किंवा राजयोगकारक ग्रह आहे. कारण तो तुमचा भाग्येश पण आहे, चतुर्देश पण आहे, जो की तुमच्या व्यसनामध्ये, जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, 17 तारखेनंतर तो तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. लक्षात घ्या, या मंगळाबरोबर रवी सुद्धा येणार आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर हे जे दोन ग्रह, जरी चतुर्थेश चतुर्थात येत असला मंगळ, तरी सुद्धा मंगळ हा पुरुष ग्रह आहे, उष्ण प्रकृतीचा ग्रह आहे आणि तशाच प्रकारचा अनुभव रवी किंवा सूर्याबद्दल सुद्धा. म्हणजे हे दोन ग्रह जे आहेत, पुरुष प्रकृतीचे, उष्ण प्रकृतीचे, तुमच्या चतुर्थात आले तर अर्थातच
त्या स्थानाच्या संदर्भात एक वेगळे अनुभव तुम्हाला येतील. महत्त्वाचं म्हणजे घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवाद होणं, वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, अशा प्रकारचे काही अनुभव येतील. काळजी घ्या, घरातले जे पुरुषवर्ग असेल त्यांच्यावर थोडेसे क्लॅशेस होतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा काही त्रास तुम्हाला दिसू शकतील. या संदर्भात स्वतःच थोडंसं कंट्रोल करणं गरजेचं आहे, कारण तुमची जी रास आहे छोट्या मोठ्या कारणामुळे लगेच प्रदीप्त होते, लगेच तुमच्या डोक्यामध्ये राग जातो. तर अशा प्रकारच्या गोष्टींपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील, ही गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. परंतु रवी मंगल जे काही दोन्ही शुभग्रह तुमच्या राशीकरता अत्यंत महत्त्वाचे शुभग्रह जे काही तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये येणार आहेत, याचे शुभ परिणाम सुद्धा तुम्हाला मिळतील. अर्थातच कुठल्याही ग्रह कुठल्याही स्थानामध्ये गेला तर संपूर्णपणे अशुभ फलदायी होतो असं मात्र नाही. जसं की रवी मंगल तुमच्या चतुर्थात येणार आहे दिनांक 18-17 तारखेनंतर, त्याचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतील. हे शुभ परिणाम वास्तूच्या संदर्भात मिळतील. जर का तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं असेल, वास्तू घ्यायची असेल, वास्तूमध्ये काय रिनोव्हेट करायचं असेल, वास्तूच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं काम करायचं असेल, तर रवी मंगळाचे हे जे रवी मंगळ जे तुमच्या चतुर्थात येणार आहे 17 तारखेनंतर, तुमच्यासाठी अतिशय शुभ फलदायी असणार आहे. साधारण 17-18 तारखेनंतर अशा प्रकारचे अनुभव किंवा अशा प्रकारचे निर्णय तुम्ही या दरम्यान घेऊ शकता. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफ बद्दल, म्हणजे तुमचं लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल. तर साधारणतः तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे गुरु, जो की तुमच्या भाग्यसणामध्ये भ्रमण करतो आणि त्याची दृष्टी सुद्धा तुमच्या पंचमावरती आहे, काळजी करू नका. आतापर्यंत तुम्हाला लव्ह लाईफमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन आलेले नसेल, छोटे मोठे आलेले असेल तर आपण त्याचा फारसा परिणाम सरळ सरळ तुमच्या तुमचे जे रिलेशनशिप आहे त्याच्यावरती झालेले नसेल, अर्थात याचा अनुभव तुम्हाला या दरम्यान सुद्धा येऊ शकेल. तर साधारणतः तुमच्या तुमच्या रिलेशनशिपमध्ये व्यक्ती त्यांच्यामध्ये तुमचे नातेसंबंध खूपच चांगले राहतील, त्याच्यामध्ये माधुर्य खूप चांगल्या प्रकारचं दिसेल. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. त्याचप्रमाणे जे गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, म्हणजे सिंह राशीच्या ज्या गर्भवती महिला त्यांच्यासाठी सुद्धा हा जो कालावधी आहे म्हणजे नोव्हेंबर 2023 अतिशय शुभफलदायी राहील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जी गोष्ट अतिशय शुभफलदायी राहील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा तुम्हाला या दरम्यान मिळतील. तर आउट अँड आउट साधारणतः हे जे तुमचं रिलेशनशिप आहे किंवा आर्थिक संदर्भात तुम्हाला हा जो महिना तो खूपच शुभफलदायी असाच असणार, कारण महत्त्वाचं म्हणजे गुरुची दृष्टीच तुमच्या राशीवर तुमच्या पंचम स्थानावर आहे. त्यामुळे भाग्याची साथ की जी महत्त्वाची असते तुम्हाला या महिन्यामध्ये उत्तम प्रकारे लाभेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. तर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः तुमचा जो सप्तमेश आहे शनी, जो की वक्री होता, आता तो मार्गस्थ झालेला आहे. तर साधारणतः गेल्या 3-4 महिन्यापासून तुम्ही बघितलं असेल की वैवाहिक जीवनाबद्दल थोडंसं तुटकपणे वागणं, त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, अशा प्रकारचे काही तुम्हाला अनुभव आलेले असेल. परंतु या आत्ता तुम्ही काय काळजी करू नका, या महिन्यामध्ये असं काहीही होणार नाही. उलटपक्षी वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. तर त्याच्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे सिंह राशीचे जे विवाहोत्सुक तरुण तरुणी असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा जो कालावधी आहे हा कालावधी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर तुमचा करिअरच्या संदर्भात विचार करायचा झाला तर तुमचा जो कर्मेश आहे, कर्मस्थानाचा अधिपती कर्मेश जो की शुक्र आहे, तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो. 3 तारखेनंतर द्वितीयात भ्रमण करेल आणि 30 तारखेनंतर तो तुमच्या तृतीयात भ्रमण करणार आहे. तर अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल आणि ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे वरिष्ठ असेल त्यांच्याबरोबर तुमचं कम्युनिकेशन असेल ते खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. आणि करिअरच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काही अनुभव निश्चित येते. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की रवी मंगळ जे चतुर्थात भ्रमण करणार आहे 17 तारखेनंतर, त्याची 7वी दृष्टी तुमच्या दशमावर असणार आहे. याचा अर्थ तुमचे जे काही सहकर्मी असेल 18-20 तारखेनंतर तुमचे जे काही सहकर्मी असेल त्यांच्यावर छोटे मोठे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घेणं, थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तर एकत्रित सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये फक्त घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध तुम्हाला सांभाळणं हे थोडंसं गरजेचं राहील. थोडंसं ऍडजस्टमेंट करून या गोष्टी जोडून आल्यात तर बाकी जी तुमची रास आहे ही रास या महिन्यामध्ये अतिशय व्यवस्थित चालेल, त्याबद्दल काळजी करू नका. आता आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे परिणाम असतील हे नेमके कशा प्रकारचे राहतील. ग्रहयोगांबद्दल सांगायचं झालं तर दिनांक 3 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. आता हा जो नेपच्यून तुमच्या अष्टमात भ्रमण करतो त्यावर तुमच्या द्वितीयातला जो शुक्र आहे हा प्रतियोग करणार आहे. आर्थिक व्यवहारांकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक संदर्भात काही वेगळे अनुभव येणं किंवा व्यवहार चुकणं, अंदाज चुकणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. किंवा एखाद्या स्कीममध्ये विश्वास ठेवून जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर त्या संदर्भात काही वेगळे अनुभव येण्याची शक्यता आहे. या दरम्यान काळजी घ्या. या दरम्यानच शुक्र आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. या तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला थोडंसं सजग राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक
साधारणतः 4 तारखेला हर्षल आणि बुधाचा सुद्धा प्रतियोग होणार आहे. लक्षात घ्या, बुध आणि हर्षलचा जो प्रतियोग आहे तो सुद्धा महत्त्वाचा राहील. हर्षल जो की तुमच्या भाग्यसनांमध्ये भ्रमण करतोय, बुध जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होणार आहे. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहाराचे कामं करू नका. कागदोपत्री व्यवहारामध्ये फसलं जाणं, फसलं जाणं अशा प्रकारचे अनुभव येतील. कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस अजिबात करू नका. मौनम सर्वार्थ साधनम अशा प्रकारचे काही प्रकार तुम्हाला करायचे झाले तर थोडंसं पुढे सरकं वा, कारण हर्षल बुधाचा जो प्रतियोग आहे हा भावनातीत होऊन किंवा भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेणं अशा प्रकारचे अनुभव येऊ शकतात. तर काळजी घ्या, खर्च सुद्धा या दरम्यान जास्त होऊ शकते. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतो त्यावर तुमच्या चतुर्थात असणारा जो बुध आहे हा त्रिकोण योग करणार आहे. तर जे मग असे सांगितलं त्याप्रमाणे काही चांगले अनुभव तुम्हाला वास्तूच्या संदर्भात येतील. आणि या दरम्यान वास्तूच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण कामं तुम्हाला जर करायचे असेल तर या दरम्यान निश्चित करा तुमचे मांडलेले अंदाज या दरम्यान बरोबर ठरतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे जे इंटरॅक्शन असेल ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे दिनांक 10 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करतो आणि जो बुध तुमच्या 4थ्या स्थानात भ्रमण करणार आहे त्यांचा केंद्रयोग होणार आहे. तुमच्या घरामध्ये तुमच्या वयापेक्षा जे लहान असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. अर्थात त्याचा फारसा परिणाम काही तुमच्या दैनिक जीवनावरती होणार नाही, पण थोडीशी काळजी घ्या. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर सुद्धा मतभेदाचे प्रसंग समोर येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला नेपच्यूनचा रवी मंगळाबरोबर त्रिकोण योग होणार आहे. रवी जो नेपच्यून जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो त्याबरोबर तुमच्या 4थ्यात असणारा जो रवी मंगळ आहे हा त्रिकोण योग करणार आहे. अतिशय शुभफलदायी असा योग आहे हा. खास करून मी जे सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला वास्तूच्या संदर्भामध्ये किंवा घराच्या संदर्भात नवीन घर घ्यायचं असेल, वास्तू घ्यायची असेल, त्याचे रिनोवेट करायचं असेल किंवा विकायचे असेल किंवा वास्तूच्या संदर्भात जी महत्त्वाची कामं करायची असेल ती या हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे योग आहे त्या दरम्यान नक्की करा. म्हणजे साधारण 17 तारखेच्या आसपास करा. तुम्ही तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या चांगल्या संधी मिळते आणि तुम्ही केलेली कामं असेल ती योग्य मार्गाने पूर्ण होते. तर नेपच्यून आणि रविमंगळाचा जो त्रिकोण योग आहे तुमच्या 4थ्या अष्टम स्थानामधून तो तुमच्या वास्तूच्या संदर्भात तुम्हाला खूपच लाभदायी असा होईल. त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा बऱ्याच प्रमाणात सुधारतील. याचप्रमाणे दिनांक 23, 25, 27 या 3 दिवसांमध्ये तुमच्या सप्तमात असणारा जो शनी आहे त्याच्याबरोबर 4थातले रवी मंगळ आणि बुध हे केंद्र योग होणार. आता याचा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला अनुभव येऊ शकेल. घरातल्या व्यक्तींवर नातेसंबंध थोडेसे ताणले जाणं, दुरावणं, वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, घरातल्या ज्या व्यक्ती पुरुष व्यक्ती असेल खास करून त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अशा प्रकारचे, त्याचप्रमाणे खर्च जास्त होणं अशा प्रकारचे अनुभव साधारण 23 तारखेपासून 27, 28 तारखेपर्यंत येणार आहे. तर हा जो कालावधी, या कालावधीमध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर थोडंसं इंटरॅक्शन चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण वादविवाद एकदा झाले तर ते वाढत जाण्याची शक्यता आहे. कारण हा कालावधी थोडासा मोठा आहे, 6-7 दिवसाचा. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं, स्वतःवरती नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावस्या आहे ती 13 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ती 27 तारखेला आहे. तुमच्या राशीचा स्वामी रवी आहे त्याच्यामुळे अमावस्या पौर्णिमेला त्रास थोडेफार दिसून येतातच. म्हणूनच अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करणं हे टाळणं थोडंसं गरजेचं. वादविवादातसुद्धा जाऊ नका. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर घरातले जे त्रास आहेत किंवा घरातल्या व्यक्तींवर जे इंटरेक्शन हे जर का तुम्ही व्यवस्थित ठेवले तर या महिन्यामध्ये, या संपूर्ण महिन्यामध्ये काहीही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाही. तुमचं जर तुमची राहस आहे ती अतिशय व्यवस्थितपणे चालेल. काही त्रास, स्ट्रेस किंवा टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. याचप्रमाणे या महिन्यामध्ये दिवाळी आहे. तर संपूर्ण वर्षात सगळ्यात मोठा सण आपण मानतो. तर साधारणतः दिवाळीच्या निमित्ताने मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपल्याला लक्ष लक्ष शुभेच्छा. आपल्याला ही संपूर्ण दिवाळी सुखा समाधानाची, भरभराटीची, आरोग्याची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.